अंधेरीतल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे अगदी हे प्रकरण किंवा लटके यांचा राजीनामा जे आहे त्याचं प्रकरण कोर्टापर्यंत गेलं आणि त्यानंतर वेगानं घडामोडी ज्या आहेत त्या घडल्या आज त्याबाबतच्या पुढच्या देखील घडतील पण एकंदरीत ज्या जे काही घडलेलं आहे राजकारण त्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत सुनील तटकरे आहेत सर हे अपेक्षित होतं का म्हणजे ह्या संपूर्ण घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता हे बिलकुल अपेक्षित नव्हतं एक पर्थकबार विधानसभा सदस्य रमेश लटके यांचं अकाली दुर्दैवाने वयामध्ये निधन झालं शिवसेनेनी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांची उमेदवारी काही दिवसापूर्वीच घोषित त्या ठिकाणी केली निवडणूक लढवायची त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी रिसरपणाने महापालिकेचा त्यांच्या सेवेचा राजीनामा विहित पद्धतीने दिला एक महिन्याचं वेतनसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जमा केलं अशा वेळेला निवडणुकीपासून लढण्यासाठी कोणालाही केवळ तांत्रिक अडचणी तयार करत इतक्या दूरवरपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत अशा पद्धतीने विलंब करणं हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आणि मारक त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे उच्च न्यायालयाने फटकारलं ते अत्यंत योग्य आहे शेवटी न्यायालयाच्या दरबारामध्ये सुद्धा न्याय मिळाला आणि विश्वास आहे की जनतेच्या दरबारामध्ये सुद्धा फार मोठ्या फरकाने श्रीमती ऋतुजा लटके त्या ठिकाणी या पोटनिवडणुकीमध्ये विजय होतील शिंदे गटाकडून अशी टीका केली गेली की सहानुभूती मिळवण्यासाठी हे सर्व जे काही घडलं ते सहानुभूती मिळवण्यासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी म्हणजे नेमकं काय मला कळू शकलं नाही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला अशा पैशा पोटनिवडणुका दुर्दैवी निधनाच्या अंतर झाल्या त्यावेळेला सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली हा इतिहास महाराष्ट्रातला आहेच ज्यांचं पक्ष स्थापन झालेलं नसेल त्यांना कदाचित त्या बाबतीमधली माहिती नसेल पण ते मूळ ज्या पक्षात होते त्यावेळेलासुद्धा त्यांनी घटलेलं पाहायला मिळत आहे आता दुसरा न्यायालयाच्या बाबतीमध्ये ती सहानुभूती म्हणत असतील तर याच्यासारखा दुसरा कुठला राजकीय विनोद असू शकत नाही एखाद्या व्यक्तीला न्याय हक्कपणाने निवडणूक लढण्यासाठी विविध नमुन्यामध्ये राजीनामा दिल्याच्यानंतर राजीनामा शेवटपर्यंत न स्वीकारण्याची कृती महापालिका आयुक्तांकडनं ज्या पद्धतीने घडते आहे हे लोकशाहीच्या दुष्काळतून अत्यंत धोकादायक आहे अशा वेळेला न्यायालयामध्ये त्या गेल्या न्यायालयाने योग्य ती भूमिका त्या ठिकाणी घेतली याच्या सहानुभूतीचा मुद्दा काय उलट अशा पद्धतीच्या अडचणी वारंवार करत ज्या पद्धतीने राजकारण केलं जात आहे जनतेच्या मनामध्ये नेमकं कोण लोकशाहीच्या मदतीने काम करत आहे हे आता सामान्य जनतेला आणि पूर्णपणाने मतदाराला त्या ठिकाणी समजलेलं आहे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की असं म्हणतात की अशा घटनांमध्ये नॉर्मली निवडणूक जी आहे ती बिनविरोध होते किंवा केली जाते ही महाराष्ट्राची आत्तापर्यंतची संस्कृती राहिलेली आहे किंवा तशा प्रकारच्या गोष्टी ज्या त्या घडलेल्या आहेत तुम्ही ह्या प्रकरणामध्ये ह्या गोष्टी अपेक्षित करता का एक असं आहे की नेहमीच सगळीकडे निवडणुका बिनदुरोध झाल्या आहेत असं मी म्हणणार नाही अपवादात्मकरित्या काय वेळेला निवडणुका कदाचित बिनदुर झाल्या असतील पण अनेक वेळेला पोटनिवडणुकीला प्रत्येकजण आपापलं पुन्हा राजकीय जे काही पक्ष असतात ते पण आपली त्या मतदारसंघातली नेमकी प्रतिष्ठा काय ते आजमावण्याचा प्रयत्न करत असतो आणि इतरही दावेदार असतात विधानसभेचे अनेक वेळेला लढलेले असतात तेही पोटनिवडणूकं झाल्याच्यानंतर निवडणूक त्या ठिकाणी लढण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे निवडणूक जर काय भारतीय जनता पक्षाकडनं लढली गेली तर ती चुकीचं असं मी कधी दाबा करणार नाही शेवटी सहानुभूती त्यांच्या पाठीमागे आहे की नाही शेवट लटके यांनी दोन वेळा विधानसभेमध्ये प्रतित्व करत असताना नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांच्या कार्याचा त्याने एक प्रभाव त्या ठिकाणी निर्माण केला शिवसेनेची ताकद त्यांच्या पाठीमागे उभी राहिली अशा वेळेला निवडणूक झाली तर ती चूक आहे असं मी कधी म्हणणार नाही तो लोकशाहीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हक्क त्या ठिकाणी असू शकतो पण निवडणूक लढण्यापासून त्यांच्या पाठीमागे अशा पद्धतीच्या तांत्रिक अडचणी निर्माण करत राजीनामा शेवटपर्यंत मंजूर होऊन न देणं ही कृती असंसदीय नक्कीच त्या ठिकाणी आहे भारतीय लोकशाहीला ती मारक त्या ठिकाणी आहे मला असं वाटतं की अशा बीच्या घटना पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी घडू नयेत निर्धोकपणाने आपण लोकांच्या न्यायालयामध्ये जे का आपलं राजकीय ताकद असेल ते आजमवण्यासाठी आपण जाणं हे कुठल्याही राजकीय पक्षाचं कर्तव्य त्या ठिकाणी ठरत आहे शेवटचा प्रश्न यामध्ये महाविकास आघाडी आत्तापर्यंत आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असेल त्यामध्ये महाविकास आघाडी एकत्र असेल आणि आगामी ज्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका असेल त्या दृष्टीनं तुम्ही आत्ताच्या वेळेला काय सांगू शकता एक असं आहे की आत्ताची पोटनिवडणूक ऋतुजा लटके या लढत आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे काँग्रेस पक्षाने उद्धवजींच्या घरी जाऊनच पाठिंबा नाना पटोले आणि त्यांच्या सर्व सहकार्याने दिला बाळासाहेब थोरातही त्या ठिकाण होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी घोषित झाल्या झाल्या देशाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेबांनी पाठिंबा त्या ठिकाणी घोषित केला त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसला जी महाविकास आघाडी सरकार स्थापन करत असताना जी गठीत झाली ती आजही त्या ठिकाणी गठीत आहे महाविकास आघाडी काही का विसर्जित झाली नाही सरकार बदललं गेलं असेल सरकार दुसरं सरकार त्या ठिकाणी आलं असेल परंतु दोन हजार एकोणीसला या राज्यामध्ये सत्तांतर होत असताना जी महाविकास आघाडी गठीत झाली ती आजही कायम आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा महाविकास आघाडीने लढवाव्यात एकत्रित म्हणून लढवाव्यात असा प्रवाह वरिष्ठ सुद्धा आहे आणि तालुका स्तरावरती सुद्धा अशा पद्धतीचा प्रवाह नक्कीच आहे गेल्याच आठवड्यात महाविकास आघाडीच्या चे नेत्यांची एक बैठक होणार होती आदणीय पवारसाहेब उद्धवजी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात नाना पटोले प्रदेशाध्यक्ष ते जयंतराव पाटील अजितदत्त पवार सुनील तटकरे अशी आमची एक बैठक त्यावेळेला ठरली होती परंतु काँग्रेस पक्षांतर्गत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक का असल्यामुळे काँग्रेसच्या नेतेमंडींना ती वय त्यावेळेला सोयीची झाली नाही पण पुढच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीची बैठक होईल आणि मग आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा मग पुढच्या कालावधीमध्ये काय पद्धतीने महाराष्ट्रामध्ये या सगळ्या राजकीय परिस्थितीला सामोरं जायचं त्याचा निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे होईल नक्की सर धन्यवाद तर हे होते सुनील तटकरे ज्यांनी एकंदरीत महाविकास आघाडी असेल किंवा अंधेरीमधलं राजकारण यावरती अगदी परकडपणे जे आहे ते आपलं मत मांडलेलं आहे आणि त्याच त्यांनी त्यांनी गट असेल किंवा भाजप यांना फटकारले देखील आहे अमोल मोरे एबीपी माझा रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट